नाही, होता मी का? तुम्हाला हे सांगते, ही सरकार हीच यायला पाहिजे होती आधी, ती आता आली आहे. त्याच्यात हिंदुत्व असेल एका प्रमाणात, एका प्रमाणात आधी झालेली गद्दारी असेल एका प्रमाणात. ह्यांच्याच गटाला, शिंदेजींच्या गटाला जी प्रायोरिटी मिळायला पाहिजे होती त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या डेव्हलपमेंटसाठी, ती न मिळणं, हे सगळे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हे सगळं झालं. तर मला वाटतं हे त्यांची त्यांची जी समज होती पूर्ण सिच्युएशनला घेऊन, जे चालू होतं ढिलं राजकारण, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे सरकार, हे सरकार अस्तित्वात येण्याआधी, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येण्याआधी तुम्ही पहाटेचा मुख्य शपथविधी जो आहे तोही पाहिलेला आहे आणि नंतर आताही पाहिलेला आहे. पण या पहाटेच्या शपथविधीबद्दल अजून कुणीच काय बोललं नाही. नेमकं काय घडलं होतं? कारण आत्ता तुम्ही सांगितलं की जेव्हा शिंदे फडणवीसांचं सरकार अस्तित्वात येत होतं त्यावेळेस रात्री हे दोघं जण भेटत होते. पहाटेच्या शपथविधी नाही, मी असं नव्हतं म्हटलं की ते भेटत होते. मी म्हटलं होतं ते हुडी लावून, गॉगल घालून, मास्क घालून बाहेर जायचं. मला हे नाही माहीत की ते कोणाला भेटत होते, ते शिंदे होते की अजित पवार, हे मला माहीत नाही. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी की अशोक चव्हाण, हे सुद्धा मला माहीत नाही. मग त्यावेळेचा जो पहाटे, ते अजूनही सस्पेन्स आहे. अजित पवार आणि फडणवीसांचा जो शपथविधी झाला होता तो अजूनही सस्पेन्स आहे. खूप उत्सुकता आहे लोकांना की त्यावेळेस नेमकं काय झालं. नाही, जसं मी पण बोललेली आहे, तो गमिनी कावा होता आणि त्या पुढे काही आतल्या गोष्टी असतील तर ह्या लोकांना माहीत असतील, यांची पुस्तकं येतील तेव्हा आपल्याला वाचावं लागेल. कोणाची पुस्तकं येतील? देवेंद्रजींची येतील किंवा अजित पवारजींची येतील. खूप काही यांच्या जीवनात आहे ना सांगण्याला. शिंदेनी जो आता प्रयोग केला पंधरा आमदारांच्या बरोबर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले, हेच हाच प्रयोग त्यांनी अडीच वर्षापूर्वीच करायला होत असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं जर आपण काय म्हणतात फॅमिली, जे नेपोटिझम आहे, जात फॅमिली वाद जर दूर ठेवला तर शिंदेच खरे उत्तरदायित्व त्यांच्यात होतं ते पुढे नेण्याचं, शिवसेना आणि आता ते नेत आहेत याची मला खुशी. ज्या दिवशी ते विरोधी पक्ष नेते झाले तेव्हा ते पुन्हा आलेलेच होते. पुन्हा कशासाठी यायचं होतं? तुमच्या सेवेसाठी. ते जर त्याच दिवशी आले तर ते आता पुन्हा आलेले आहेत.